नमस्कार, श्री स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त आणि इन्स्टंट असा रव्याचा ऑमलेट आणि तो देखील हेल्दी आणि टेस्टी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर मेजरमेंटचे कप नसतील तर तुम्ही इथे वाटीने देखील हे प्रमाण घेऊ शकता। यानंतर इथे मी अर्धा कप जे आहे ते फ्रेश दही घेतलेलं आहे। दही वापरताना हे कायम फ्रेश वापरावं, त्याचा जो आंबटपणा आहे तो पदार्थामध्ये उतरतो, त्यासाठी हे वापरताना कायम फ्रेश वापरावं। यानंतर मी यामध्ये साधारण अर्धा चमचा मीठ ॲड करून घेतलं आहे आणि हे सर्व पदार्थ आता पाणी न टाकताच मी व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे। यामध्ये गुठळ्या ज्या आहेत त्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने मी एका चमच्याच्या सहाय्याने हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून घेते आहे। यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या देखील मी याने फोडून घेते आहे। तर आता इथे मी साधारण एक कप जे आहे ते पाणी घेतले, पण आता यामध्ये पाणी ॲड करताना मी थोड्या थोड्या प्रमाणातच पाणी ॲड करून घेणार आहे, कारण आपण इथे रव्याचा वापर केलेला आहे आणि रवा हा पाणी जास्त शोषून घेतो, त्यासाठी यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणातच आपल्याला पाणी जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे मिश्रण जे आहे ते बनवताना जास्त घट्टसरही नको आहे आणि जास्त पातळसरही नको आहे। तर आता तुम्ही पाहू शकता मिश्रण जे आहे ते अजून घट्ट आहे, तर यामध्ये मी अजून एकदा पाणी ॲड करून घेते आणि हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये गुठळ्या देखील राहिल्या नाही पाहिजेत। तर आता परत एकदा मी राहिलेलं सर्व जे पाणी आहे ते यामध्ये ॲड करून घेते। तर इथे साधारण पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते मी एक कप असं पूर्ण वापरलेलं आहे। पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं, तुम्ही कोणतं भांडं वापरताय किंवा कोणता कप वापरताय त्यानुसार इथे पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं। फक्त लक्षात ठेवा पाणी जे आहे ते अगोदरच पूर्ण ॲड करून नाही घ्यायचं। तर अशा पद्धतीने इथे हे जे मिश्रण आहे ते मी रेडी करून घेतलं आहे। तर हे मिश्रण आता आपण साधारण 10 मिनिटासाठी भिजत ठेवूयात। तर 10 मिनटं जी आहेत ती झालेली आहेत आणि आपलं मिश्रण देखील छान असं भिजलं गेलं आहे। तर यामध्ये मी आता अर्धा कप बारीक चिरलेला गाजर ॲड करून घेणार आहे। तुमच्याकडे जर इथे स्वीट कॉर्न असतील तर तुम्ही ते देखील यामध्ये ॲड करून घेऊ शकता। यासोबत इथे मी अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करून घेते आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असल्यास टाकू शकता, नाही टाकलं तरी देखील चालेल। यासोबत मी इथे अर्धा कप जे आहे तो बारीक कांदा चिरून घेतला आहे। तर आता हे सर्व पदार्थ आपण यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। यानंतर इथे मी लाल मिरची पावडर साधारण अर्धा चमचा ॲड करून घेतलेली आहे। तुम्हाला जर लाल मिरची पावडरऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करायचा असेल तर तो देखील इथे तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने सर्व पदार्थ यामध्ये व्यवस्थित असे पाणी न टाकताच मिक्स करून घ्यायचे आहेत, कारण हे पूर्ण व्यवस्थित असे या बॅटरमध्ये मिक्स झाले पाहिजेत। तर अशा पद्धतीने हे सर्व मी मिक्स करून घेते आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व पदार्थ या मिश्रणामध्ये छान असे मिक्स करून घेतले। तर आता यामध्ये मी इनो किंवा इथे मी खायचा सोड्याचा वापर केलेला आहे आणि ते मी अर्धा चमचा वापरलेलं आहे। त्यानंतर इथे मी साधारण 2 चमचे यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे। इनो किंवा सोडा वापरल्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते छान असं फ्लफी बनतं आणि यामुळे ऑमलेट जो आहे तो देखील अतिशय छान असा फ्लफी बनतो। तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे ते छान असं फ्लफी झालेलं आहे, किंवा सांगायचं जर म्हटलं तर हे व्यवस्थित असं फुगल्या देखील गेलेलं आहे, हे दुप्पट झालेलं आहे। तर आपलं मिश्रण देखील आता इथे रेडी झालं आहे। तर आता इथे गॅसवर मी एक तवा तापत ठेवला आहे आणि याला तव्याला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि आपण जे मिश्रण बनवलेलं होतं तर ते यावरती टाकून घेऊयात आणि हे मी आता चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने व्यवस्थित असं स्प्रेड करून घेणार आहे। याला जास्त प्रेस न करता हे हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं
प्रेस करून घ्यायचं आहे। तर इथे सर्व जे मिश्रण आहे ते मी व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। तर आता यावरती मी एक झाकण ठेवून देणार आहे आणि हे आपण वाफेवरती साधारण 5 मिनिट छान असे शिजवून घेणार आहोत। तर 5 मिनटं जी आहेत ती झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपलं जो ऑमलेट आहे रवा ऑमलेट ते मस्त असं रेडी झालेलं आहे। तर याच पद्धतीने मी त्याची दुसरी बाजू देखील छान अशी भाजून घेणार आहे। यासोबत इथे मी याचा जो मधला भाग आहे तर त्याला अशा पद्धतीने एका चाकूच्या साहाय्याने त्याचे काप करून घेते आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं असल्यास करू शकता, नाही जरी केलं तरी देखील चालेल। तर आता या कापलेल्या भागामध्ये मी थोडंसं बटर ॲड करून घेणार आहे, यामुळे आपलं जे रवा ऑमलेट आहे ते अजून जास्त टेस्टी लागेल आणि लहान मुलं जी आहेत ती देखील अगदी आवडीने खातील। यासोबत मी यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता आपलं जे रवा ऑमलेट आहे ते किती मस्त असं दिसत आहे आणि याचा स्मेल देखील खूप छान येतो आहे आणि हे तितकंच पौष्टिक देखील झालेलं आहे। तर याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं देखील ऑमलेट बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी तव्याला परत एकदा तेल लावून घेतलं आहे आणि आपण जे मिश्रण बनवलेलं होतं तर ते सर्व या पद्धतीने मी टाकून सर्व बाजूने व्यवस्थित असं हलक्या हाताने स्प्रेड करून घेणार आहे। स्प्रेड करून झाल्याच्या नंतर यावरती आपण एक झाकण ठेवून हे साधारण 5 मिनटाकरता वाफेवरती छान असं शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवल्यामुळे आपलं जे ऑमलेट आहे ते छान असं शिजल्या जातं आणि यातला जो रवा आहे तो देखील कच्चा राहिला जात नाही। तर 5 मिनटानंतर झाकण काढून पाहिल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता ऑमलेट मस्त असं फुगलेलं आहे, छान असं फ्लफी देखील आपलं मिश्रण झालेलं होतं, त्यामुळे ऑमलेट देखील छान असं फ्लफी झालेलं आहे। तर याची मी दुसरी जी बाजू आहे ती पलटून घेतलेली आहे। तर मी तुम्हाला खालची बाजू जी आहे ती दाखवते, ती कशा पद्धतीने छान अशी व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे। हे पहा, दुसऱ्या बाजूने देखील मी छान असं हे ऑमलेट भाजून घेतलेलं आहे। तर आता याला मी मध्यभागी कापून घेते आहे अशा पद्धतीने। हे अगदी ऑप्शनल आहे, जसं की मी सांगितलं, तुम्हाला करायचं असल्यास करू शकता, नाही जरी कट केलं तरी देखील काही हरकत नाही। आणि यामध्ये आता आपण थोडंसं बटर ॲड करून घेऊया। बटरमुळे ऑमलेटची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। त्यासाठी तुम्ही जर लहान मुलांना टिफिनसाठी किंवा जर नाश्त्यासाठी देणार असाल तर अशा पद्धतीने ऑमलेट नक्की करून पहा, मुलांना खूप आवडेल आणि हे अगदी झटपट होतं, यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही। तर अशा पद्धतीने आपलं दुसरं ऑमलेट जे आहे ते देखील रेडी झालेलं आहे। तर आपलं ऑमलेट जे आहे ते इथे रेडी झालेत आणि तुम्ही इथे पाहू शकता हे मस्त असे रेडी झालेले आहे, त्याला कलर देखील खूप छान आला आहे आणि आपलं जे मिश्रण होतं ते छान असं फ्लफी झालेलं होतं, त्यामुळे ऑमलेट देखील तितकंच फ्लफी झालेलं आहे। हे टेस्टला देखील अतिशय भन्नाट झालेलं आहे। तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं हे मला कमेंट करून नक्की कळवा। आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा।